पण पहिल्याच दिवशी खडाजंगी झाली सत्ताधारी आणि विरोधकांची. ती अशी होती की वैधानिक विकास महामंडळाच्या नियमानुसार जे अर्थसंकल्पातलं निधीचं वाटप आहे ते झालं पाहिजे आणि तो ते झालेलं नाही असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. देवेंद्र फडणवीस किंवा सुधीर मुनगंटीवारजी त्यांनी सरकारवर आरोप केला आहे की त्याचं निधीचं वाटप योग्य प्रकारे होत नाही आणि विरोधी केलं. सुधीरजी खूपच खराब झंडी झाली. म्हणजे अजितदादा असं म्हटले की तुम्ही ते 12 आमदारांची नियुक्ती करा तर आम्ही असं करू. तर नेमकं काय झालं? खरं तर 12 आमदारांच्या नियुक्तीचा आणि विदर्भ मराठवाड्याच्या किंवा कोकणाच्या जनतेचा काय संबंध? राज्यपाल महोदयांचा निर्णय हे काही विदर्भाची जनता मराठवाड्याची जनता ही ठरवत नाही. राज्यपालांना निवडून विदर्भाची मराठवाड्याची जनताही निवडून पाठवत नाही. काय अपेक्षा आमची? तर जेव्हा 1953 विदर्भाचा करार झाला त्याच्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा हस्ताक्षर, आम्हाला विश्वास व्यक्त केला की विदर्भावर अन्याय होणार नाही, मराठवाड्यावर अन्याय होणार नाही. 1956 राज्य पुनर्रचना आयोगाचा जेव्हा कायदा संसदेने मंजूर केला तेव्हा गोविंद वल्लभ पंत साहेबांनी गृहमंत्री होते. 371(2) आम्हाला कलम दिले. हे घटनात्मक कवच आहे, हे आमचं घटनात्मक कवच कुंडल आहे. या कवच कुंडलाच्या कारणाने कोणताही अर्थमंत्री जर आला तर त्याला विकास निधीचं वितरण हे लोकसंख्येच्या अनुपातात करावं लागतं. उद्या अर्थमंत्री कितीही शक्तिशाली असेल, प्रभावशाली असेल, मोठा नेता असेल, तरी आमच्यावर आम्ही मागास आहोत, दुर्बल आहोत, म्हणून अन्याय करू शकणार नाही. निधीचं मग सिंचन क्षेत्र असेल, रस्ते असेल, पायाभूत सुविधा असेल, 9 सेक्टरमध्ये प्रमुख आरोग्य शिक्षण त्यांना आम्हाला निधी लोकसंख्येच्या अनुपातात उपलब्ध करावाच लागतो आणि हा निधी उपलब्ध केला नाही. मी तुम्हाला थांबवतो. म्हणजे अर्थसंकल्प हा खूप किचकट असतो, अर्थसंकल्पातलं वाटप त्यापेक्षाही किचकट असतं. पण सुधीर भाऊ माजी अर्थमंत्री आहेत, मी अत्यंत सोप्या पद्धतीने त्यांच्याकडून समजून घेणार आहे. मी तुमच्या मनातलाच प्रश्न त्यांना विचारला आहे की सुधीर भाऊ 100 रुपये आहे, महाराष्ट्राला 100 रुपये वाटायचे, तर या 100 रुपयामध्ये विदर्भाचा वाटा किती, मराठवाड्याचा वाटा किती, इतर महाराष्ट्राचा वाटा किती, कसं वाटप झालं पाहिजे आणि काय नियम? 100 रुपयापैकी आपण पहिल्यांदा 2 भाग करतो. याला एक अविभाजित निधी आणि एक विभाजन योग्य निधी. म्हणजे एक निधी असा आहे की जो लोकसंख्येच्या अनुपातात वाटता येईल, जसं न्याय व्यवस्था. आपण याला लोकसंख्येच्या अनुपातात कसं वाटायचं? कारण उद्या एखाद्या कोर्टामध्ये जर जास्त केसेस असतील तर त्या ठिकाणी स्वाभाविक आहे तिथे एखादी इमारत बांधावी लागेल, तिथं न्याय व्यवस्थेच्या साठी सपोर्टिव्ह सिस्टीम उभी करावी लागेल, तर जास्त पैसा लागेल. उद्या कर्मचारी आपण आपल्या राज्यामध्ये जे 5 लक्ष आणि 12 लक्ष, 12 लक्ष म्हणजे शिक्षक अनुदानित आणि इतर कर्मचारी, 5 लक्ष सरकारी कर्मचारी, 1,44,000 कोटी खर्च करतो पेन्शन आणि पगार. आता हा अविभाजित आहे, आपल्याला असं नाही म्हणता येणार की नाही आम्ही हा विदर्भ असं नाही म्हणू शकतो. सरसकट दिव्याचा मग 100 रुपयापैकी साधारणतः असा जो आहे तो 75 रुपये अविभाजित आहे. म्हणजे 75 रुपये हा खर्च करायचाच आहे, याला लोकसंख्येचा तर्क नाही, लोकसंख्येचा नियम. जो विकास निधी असतो उद्या, विकास निधीमध्ये सिंचन आलं, सिंचन आरोग्य आलं, असे 9 घटक प्रमुख असतात. या 9 घटकांच्या संदर्भातला जो निधी आहे तो विकास निधी, डेव्हलपमेंट प्लॅन. या प्लॅन निधीला मात्र कोणी आपल्याला बोलायला देऊ शकत. मग यामध्ये लोकसंख्येच्या अनुपातात तुम्हाला तुमच्या नस्तीवर ते लिहावंच लागतं की रस्त्यासाठी मी उद्या 1,000 कोटी रुपयाचा नियत्वे आउटवे हा उपलब्ध करून देतो आहे. तर या 1,000 कोटीपैकी विदर्भाच्या लोकसंख्या 80% आहे, एवढा निधी रस्त्यासाठी विदर्भाला जाईल, एवढा निधी हा मराठवाड्याला जाईल, एवढा निधी कोकणाला जाईल, एवढा निधी पश्चिम महाराष्ट्राला जाईल, ही याच्या मागची अपेक्षा. आणि अपेक्षा काय? म्हणजे यासाठी सुद्धा अनेक वर्ष कायद्यात तरतूद होती पण तेव्हाही विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय व्हायचा. 26 जुलै 1984 या सभागृहामध्ये माननीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांनी विदर्भ मराठवाड्याच्या आमदारांनी किंवा तेव्हाच्या मंत्री महोदयांनी आग्रह व्यक्त केला असेल. 84 मला आठवत नाही, जे काही इतिवृत्त आहे ते मी वाचतो. सुधाकरराव नाईक होते तेव्हा शिक्षण मंत्री, त्यांनी आग्रह केला असावा. आणि मग 26 जुलै 1984 तो
छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस होता आणि मला अजूनही आठवतो त्या कामकाजामध्ये सन्माननीय शरदचंद्र गोविंदराव पवार साहेबांचं भाषण आहे. ते म्हणाले की अतिशय उत्तम वैधानिक विकास मंडळ केलंच पाहिजे. आज शाहू महाराजांच्या या जन्मदिवसाच्या निमित्ताने शाहू महाराजांची कथाही सांगितली की समजा मी माझ्या तबेल्यातले घोडे सोडले आणि चंदी ठेवली तर जो मजबूत घोडा आहे जो सशक्त आहे तो अशक्त घोड्यांना त्या चंदीपर्यंत येऊ देत नाही. आणि हे उदाहरण प्रात्यक्षिक छत्रपती शाहू महाराजांनी करून दाखवलं होतं. आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांचा जो विचार आहे की आम्हाला अशा पद्धतीने या विकासाच्या निधीचं कायद्याच्या चौकटीत वाटप करण्याचं बंधन घातलं पाहिजे. हे कवच कुंडल 1956 मधलं 371-2 दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मग ठराव झाला. वैधानिक मंडळ पाठ झालं तेव्हा टी जी देशमुख साहेब होते त्यांनी ऐतिहासिक क्षण विदर्भ मराठवाड्याच्या जनतेसाठी असं त्याचं वर्णन केलं. आणि नंतर पुन्हा मंत्रालय किंवा सचिवालय होतं. सचिवालयामधल्या विदर्भ द्वेष करणाऱ्या मराठवाड्याचा द्वेष करणाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी होण्यासाठी 10 वर्ष 1 मे 1994 मग कुठं त्या वैधानिक प्रस्तावाला एकमताने मंजूर केलं पण कृतीत 1 मे 1994 नंतर. आता मागच्या 30 एप्रिलला संपलं. आम्ही 5 वर्षाचा आणि त्याचं आपण नूतनीकरण करायचं. आणखी आणखी तुम्हाला थोडं सोपं करून सांगणार आहे. म्हणजे सुधीर भाऊंनी जे सांगितलं म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाला का द्यायचं तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये सिंचनाची परिस्थिती चांगली नाही आहे, दुष्काळ पडलेला असतो आणि त्याच्यासाठी जास्त निधी देऊन ते कमजोर विभाग आहे म्हणून त्याचं अधिक सक्षमीकरण झालं पाहिजे असा एक नियम आहे. नाही म्हणजे असं जास्त निधी मागतच नाही आम्ही. एवढी लोकसंख्या आहे त्याच्या अनुभव त्याच्या म्हणजे समजा विदर्भामध्ये जी लोकसंख्या आहे 23% लोकसंख्या आहे त्यांना त्याला 23% निधी विकास निधी अविभाजित नाही तो विदर्भाला दिला पाहिजे ही आमची त्यामध्ये निधी दुसऱ्याकडे वापरता येणार नाही यासाठी. कारण या अगोदर अशा परिस्थितीमध्ये सरकार चालवल्याने जेव्हा दांडेकर समिती बसवण्यात आली तेव्हा दांडेकर समितीनी तर अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की 85% विकास निधी हा वापरला पाहिजे. आम्ही तर 85% मागत नाही. आम्ही फक्त आणि फक्त लोकसंख्येच्या अनुपातात आमचा हक्क आमचा अधिकार आम्हाला तुम्ही बोनस नाही दिला तरी चालतो. आम्ही जास्तीचा बोनस मागत नाही फक्त आमच्या निधीचा गैरवापर होऊ नये आमच्या निधीकडे बुरी नजर वाजे आपने देखना नाही एवढी या वैधानिक विकास मंडळाच्या ठरावाचा विषय आहे. आणि हे कवच कुंड आम्हाला हवं. आता मी तुम्हाला 2-3 उदाहरणं महाराष्ट्रामध्ये 358 असेल 2 मुंबईचे सोडा 356 असेल. या 356 तहसीलपैकी मागच्या काँग्रेसच्या सरकारने मागास तहसीलची यादी करू सायंटिफिक यादी करू 125 तालुके हे मागास 358 पैकी 2 मुंबईचे सोडले तर 356 पैकी. आता 125 तालुक्यांमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की 90 हे विदर्भ मराठवाडीचे आहे. म्हणजे विदर्भामध्ये आमचे एकूण तालुके 120 आहे त्याच्यापैकी 60 हे मानव विकास निर्देशांकामध्ये मागे आहे. म्हणजे आमच्याकडे आरोग्याच्या सोयी नाही आमच्याकडे रोजगार नाही आमच्याकडे विकासाच्या सोयी नाही विकास पोहोचला नाही. बॅकलॉग भरायसाठी खरं तर स्पेशल निधी दिला पाहिजे पण ठीक आहे तुमच्या समान वाटप झालं असतं तर कदाचित हा बॅकलॉग राहिला. तुम्ही मागच्या 11 महिन्यात आजच्या दिवशी सरकारकडून काय झालं नाही सरकार 5 वर्ष संपलेली आहेत. आता 30 एप्रिलला तो करायला हवा करायला पाहिजे होतं तो नाही झाला. त्याच्यामुळे काय तुटला नाही तोटा अर्थसंकल्पात होईल तोटा. आता जेव्हा 8 मार्चला अर्थसंकल्प मांडला जाईल तेव्हा आम्हाला असा भास केला जाईल की अर्थसंकल्पामध्ये आम्ही हा विदर्भाच्या लोकसंख्येच्या अनुपातात किंवा मराठवाड्याच्या लोकसंख्येच्या अनुपातात निधी देऊ असं सांगितलं जाईल. पण नंतर मंत्रालयात 1-2 का 4 येईल मंत्रालयामध्ये जसं म्हणजे विश्वास नाही विश्वासाचा प्रश्न नाही 56 पासून हेच जागा आहे ना. म्हणजे मग म्हणून असतं तुम्ही मुख्यमंत्री वसंतदादा पाटील माजी मुख्यमंत्री यांच्यावर शंका घेता का
तुम्ही शरदचंद्र गोविंदराव पवार यांच्यावर शंका घेता का? तुम्ही गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी 1956 मध्ये 371 दोन दिवी त्यांच्यावर तुम्ही शंका घेता का? मला वाटतं का शंका घेता एवढ्या भव्य दिव्य मोठ्या नेत्यांच्या इंटिग्रिटीवर? तुम्ही 25 वर्ष जेव्हा हे दिलं त्याचं कारणच होतं की विकास निधी दिला पाहिजे. शंका घेण्याचा प्रश्न नाही आहे. शेवटी कोणताही विषय हा कायद्याने व्हावा ही आमची अपेक्षा आहे. विश्वासाचा प्रश्न नाही. मग देशामध्ये अजित दादांनी जे उत्तर दिले तुम्हाला त्याच्यावर काय वाटतं? सरकार जे आहे त्यांनी काय उत्तर दिलं यावर काही विदर्भाची मराठवाड्याच्या जनतेने शांत बसायचं, चूप बसायचं, आता वाजून बसायचं, म्हणजे अन्याय सहन करायचा? दीक्षाभूमी आमच्या विदर्भाची, नागपूर चंद्रपूरमध्ये पूर्ण देशामध्ये दीक्षा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती. आणि त्या भाषणामध्ये काय म्हणाले? ते म्हणाले की अन्याय करणारा जेवढा दोषी तेवढा अन्याय सहन करणारा त्यापेक्षा जास्त दोषी आहे. मग आम्ही काय जास्त दोषी राहणार नाही? आम्ही अन्यायाच्या अजित पवार आणि तुम्ही भाऊ अजित पवारांनी जे म्हटलं की 12 आमदार जे आहेत त्यांचा सुद्धा हक्क आहे. ते काय म्हणजे मला काय कळलं नाही. लोकांना काही राजकारण कळतच नाही. मी आता समजून घेतो तुझी बाबा काय संबंध 12 आमदार आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या जनतेला विकास निधी देणं याचा संबंध हा एकदा अनेक वर्षापूर्वी अकबर बिरबलाच्या कहाणीमध्ये जोडल्या गेला होता. की जेव्हा अकबरांनी सांगितलं की इथं प्रचंड थंड असणाऱ्या पाण्यामध्ये जर कोणी उभा राहिला तर मी पुरस्कार देईन. आणि जेव्हा तो थंड पाण्यात रात्रभर उभा झाला तर मग त्या दरबारातला असाच कुणीतरी नेता असेल तो म्हणाला की आपल्या राजमहालावर जो तेजाचा दिवा पेटत होता त्या तेजाच्या दिव्याच्या उष्णतेमुळे थेट अजितदादाला बिरबलाची उष्मा देत. बिरबल नाही म्हणाला असं. बिरबल नाही मग बिरबलाची खिचडी झाली. त्यांच्यामधला एक महारत्न होता तो महारत्न म्हणाला की नाही नाही तू हम पुरस्कार देंगे भाई हम ये तो दिया जल रहा है ये दिए की उष्णता की वजह से वह थंडे पानी में खड़ा रहा मत दो. आणि मग बिरबलांनी हे सहजपणे समजावं म्हणून मग बिरबलाची खिचडी म्हणजे खिचडीचं भांडं वरती जाऊ गं खालती उष्णता जाऊ गं आणि खिचडी पकनी रही निरोप जायचा खिचडी बना रे खिचडी बन रही आहे खिचडी बन रही आहे. मग स्वतः अकबर राजा आले आणि म्हणाले अरे बिरबल अशी कशी खिचडी पकेगी? तो म्हणाले साहेब वो थंडे पानी में खड़ा रहने वाला वहां से उष्णता लगती है तो मेरी खिचड़ी तो बहुत नजदीक है तो पकेगी ना एक दिन. मग अकबराच्या लक्षात ती चूक आली आणि मग त्यांनी तो पुरस्कार जसाच्या तसा दिला. चूक येईल लक्षात ही चूक लक्षात घेतली म्हणूनच देवानी जे कान आहे ना ते कान मेंदूला चिटकून ठेवलं. कानामधून आवाज जावा आणि मेंदूने निर्णय घ्यावा. ते कान पायाचं कान आहे गावलं तर पायाकडे गावता आले असते. तर मला अपेक्षा एवढीच आहे की निश्चितपणे कानाने आवाज जर गेला असेल नीतिमत्ता असेल विदर्भाच्या जनतेचं आणि मराठवाड्याच्या जनतेवर प्रेम असेल कारण हा पक्षीय भावना आहे. विदर्भाची मतदार आहे शिवसेनेचे याच्यामध्ये राजकारण होते. अर्थसंकल्प मानताना अधिवेशन कमी कमी दिवसांचं आहे चर्चा नाही आहे हे सगळं मला काय होत नाही. आम्हाला जाऊन जनतेत सांगावं लागेल रे मेरे वतन के लोगो याद करो इनकी बेमानी ते आम्हाला जाऊन सांगावं लागेल. शेवटी अशा पद्धतीने आमच्याशी तुम्ही अन्याय करू शकणार नाही. आणि खुर्चीसाठी विदर्भ मराठवाड्याच्या नेत्यांनी खुर्चीचं आमच्या जनतेच्या हितापेक्षा खुर्चीचं हित प्रिय असं जर सांगितलं तर आम्ही जनतेला सांगू यांच्या खुर्च्या ओढून घ्या. खूप खूप धन्यवाद सुधीर मुनगंटीवार माजी अर्थमंत्री. वैधानिक विकास महामंडळाची का आवश्यकता आहे हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं. हे तुम्हालाही आवडलं असेल की नेमकं काय असतं ते. मराठवाडा आणि विदर्भामध्ये जो बॅकलॉग असतो किंवा डेव्हलपमेंट जे असतं ते समान झालं पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात जेवढं व्हायला पाहिजे मुंबईत जेवढं व्हायला पाहिजे तेवढं विदर्भात आणि मराठवाड्यात व्हायला पाहिजे. पण त्याच्यासाठी वैधानिक विकास महामंडळाची आवश्यकता आहे. सरकारने काय उत्तर दिलं याची आपण बाजू घेणार आहोत. पण विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकलं. मी तेच सांगतो आपण पात्र मॅच पाहतो.